संजयराव मी मामा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये आम्ही सगळेजण काम करत होतो. उद्धव ठाकरे साहेब मी भुजबळ साहेब बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण जयंत पाटील एकनाथराव शिंदे त्यावेळेस कधी वाटलं नाही एकनाथरावांना मुख्यमंत्री व्हायचं सांगितलं असतं तर आम्ही उद्धवजींना म्हटलं असतं तर बाद झाला तर ह्यांना करू काय करूनच दिलं नाही कधी निघून गेला कळलंच नाही. ठीक आहे आता लोकशाहीमध्ये हे चालतं त्याच्या खोलात जात नाही कारण हे आपला प्रपंचाचा प्रश्न आहे. राजकीय भाषण मी राजकीय व्यासपीठावर करीन आजही करतो सोशल मीडियावर तुम्ही पाहता. मित्रांनो एकंदरीतच ही सगळी कामं करत असताना कैलासवासी मुकुटराव अप्पा आणि त्यावेळेच्या वडीलदारांनी लावलेलं हे सगळं रोपटं आता इथं आर्थिक सुबत्ता नांदते. माझा पुरंदर तालुका असेल माझा बारामतीचा कठीण पुलापासून अलीकडचा भाग असेल माझ्या खंडाळा तालुक्यातली काही गावं असतील किंवा आमच्या फलटणचं त्या ठिकाणी पाडेगाव एकच गाव आहे ते असेल सगळ्यांना हा कारखाना आपला आहे आणि बदल होतोय. तुम्ही बघा प्रत्येक वर्षी काही ना काही बदल होतोय. पूर्वी इथली भिंत कशी होती आता ती पण आपण वाढवली आत आपल्याला जागा कमी पडत होती म्हणून त्याच्या संदर्भामध्ये मगाशी आम्ही शरदचंद्र पवार ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च MBA ती 5,65,00,000 रुपयाची इमारत केली त्याचंही उद्घाटन आम्ही केलं. सांडपाणी कारखान्याचं प्रक्रिया ETP 4 कोटी रुपये खर्च करून ते काम आपण केलं. त्याच्या संदर्भामध्ये देखील खराब जे पाणी नदीला सोडल्यानंतर काय नदी काठच्या दोन्ही बाजूच्या माझ्या शेतकऱ्यांची अवस्था होती आणि ते पिकाला दिल्यानंतर कसं क्षारयुक्त क्षारपड जमिनी पडतात हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्याच्यामुळं आपण 2 पैसे कमवत असताना मी माळेगाव असेल छत्रपती असेल सोमेश्वर असेल सगळ्यांना हे सांगतो की बाबांनो आमच्या आपल्यामुळं दुसऱ्या कुणाचं प्रदूषण होता कामा नये पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये त्यांनाही चांगलं पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे प्यायच्या योग्यतेचं नाही पण शेतीच्या योग्यतेचं तरी मिळालं पाहिजे. फळझाडं फुलझाडांना झाडं जगवण्याच्या करता तरी ते टिकल योग्यतेचं असलं पाहिजे. या 4 कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये घातले. दिवसेंदिवस कायदे कडक होत आहेत. काही काही कारखाने मला आता तुम्हाला काही ना आठवत असेल श्रीगोंद्याची डिस्टिलरी किती वर्ष बंद होती पोल्युशनमुळेच बंद होती. आपले आता राजेंद्र नागवडे तिथं चेअरमन आहेत शिवाजीराव दादांचे चिरंजीव या पद्धतीची परिस्थिती आहे. बाबांनो माहितीच्या अधिकारात लोक माहिती घेतात आणि त्या प्रकारे आम्ही त्याच्यात प्रक्रिया प्रकल्प देखील आपला ETP तुमच्या मालकीचा सोमेश्वर कारखान्याच्या मालकीचा आपण तिथं केलाय. देवराई देखील तिकडे वरच्या बाजूला केली तिथंही झाडं लावली. पाऊस पडला पाहिजे ऑक्सिजन मिळाला पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची किती गरज आहे ती कळलं. लोक म्हणायचे दादा ऑक्सिजन पाठवा ऑक्सिजन पाठवा. कधी कधी तर त्या मोठ्या जम्बो हॉस्पिटलमध्ये एखादा नातेवाईक असल्यानं त्याला असं वाटलं की आपलं पेशंट लवकर बरावा म्हणून ती ऑक्सिजन वाढवायचा. त्याला अक्कल नव्हती ऑक्सिजन वाढला तर त्याला त्रास होईल. त्या शरीराला जेवढा ऑक्सिजन पाहिजे तेवढाच डॉक्टर देत आहे. तू कुठं जास्त द्यायला चाललं आणि त्याच्यात तुझा नातेवाईक एक गचाकला म्हणजे काय करायचं. काही लोकांना कळत नाही लोकांना वाटतं अजून दिलं पाहिजे अजून दिलं पाहिजे. असं नाही. जेवण किती जून चालत नाही अजीर्ण होतं. पोटाला जेवढं पाहिजे तेवढंच खाल्लं पाहिजे. हेच ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये होतं आणि तोही संकटाचा काळ आपण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काढला. राजेश टोपे आम्ही सगळ्यांनीच मरमर कामं केली तिथं सकाळपासून निर्णय घेतले. मी तर दर आठवड्याला पुण्यामध्ये बैठका घेत होतो सगळा आढावा घ्यायचो. महाराष्ट्राला कुठं पैसा निधी कमी पडून दिला नाही ह्या पद्धतीचं लक्ष आपण त्या ठिकाणी चालू ठेवलेलं होतं. त्यामुळे इतर कामावर थोडा परिणाम झाला नाही असं नाही पण पहिली माणसं तर जगली पाहिजे. माणसं जगली नाही तर काय करतात त्या पैशाला.